शुभ दिवस विद्यार्थी मित्रांनो, कविता क्रमांक 15 ऋतुचित्र। मागील तासामध्ये ही कविता आपण म्हणून घेतलेली होती, आता आपण या कवितेचा अर्थ बघणार आहो। रस्ता गेला दूर दूर, झाडे तुथरफा लागली, पसरली वाटभर त्याची विपुल सावली। की रस्ता हा दूर दूर गेलेला आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय लागलेली आहे, झाडे लागलेली आहे आणि या झाडांची सावली वाटभर पसरलेली आहे, संपूर्ण रस्त्यावर पसरलेली आहे। आणि सावली कशी आहे, विपुल म्हणजे पुष्कळ सावली, या झाडाची पुष्कळ अशी सावली रस्त्यावर पसरलेली आहे। ऋतू वसंत म्हणून झाड झाड पल्लवीत, जशी प्रत्येक पानात तेव तसे दिव्यज्योत। आणि वसंत ऋतू आलेला आहे आणि वसंत ऋतू आल्यामुळे प्रत्येक झाड हा पल्लवीत झालेला आहे, प्रत्येक झाड हा पल्लवीत झालेला आहे। जशी पानामध्ये दिव्यज्योत, पानामध्ये दिव्यज्योत, तशाच प्रमाणे प्रत्येक झाड हा पल्लवीत झालेला आहे, पानंसुद्धा पल्लवीत झालेले आहे। कुठे गुलाबी पोपटी, कुठे दाटला हरित, एक पालवी परंतु रंग केवढे अनंत। बघा, झाड हे पल्लवीत झालेले आहे तेव्हा झाडामध्ये अनंत रंग दिसून येत आहे, झाडांमध्ये अनंत रंग दिसून येत आहे। कुठे गुलाबी दिसत आहे तर कुठे पोपटी रंग दिसत आहे तर कुठे हिरवा रंग दिसत आहे। एकच पालवी आहे, एकच झाड आहे, परंतु त्याचे रंग अनंत आहे, रंग अनंत आहे। घमघमला सुगंध आला परंतु कुठून, आहा केवढी ही झाडे, पूर्ण गेली मोहरून। या झाडांचा सुगंध जिकडे तिकडे पसरलेला आहे आणि आहा केवढी ही झाडे। या झाडांना पाहून जे उद्गारवाचक निघत आहे, उद्गार निघत आहे तोंडातून, की केवढी ही झाडे आहे, किती पुष्कळ ही झाडे आहे आणि ही पूर्ण झाडे मोहरून गेलेली आहे, त्यांना बहार आलेला आहे। आणि या झाडांचा सुगंध, या झाडाला असलेल्या फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळलेला आहे। गंधकुराचा कोठला कसा बाई ओळखावा, एकादमात सारीच फुले लागली फुलाया। आणि कोणत्या झाडाची फुले आहे, कोणत्या फुलाचा सुगंध आहे, हे आता ओळखता येत नाही आहे, हे ओळखता येत नाही, कारण एकाच धमात एकाच वेळी सगळी झाडे ही बहरलेली आहे, सगळ्या झाडांना जी फुले लागलेली आहे ती फुले बहरलेली आहे, फुलांचा सुगंध दरवळलेला आहे। तेव्हा कोणत्या झाडांचा, कोणत्या फुलाचा सुगंध आहे हे ओळखता येत नाही आहे असे कवी या कवितेच्या माध्यमातून सांगत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तुम्हाला समजलीच असेल। धन्यवाद।